फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. याचाच प्रत्यय औरंगाबादमध्ये आला आहे. पती पत्नी दोघेही याच्यावर बाधित आणि अशातच पतीची किडनी निकामी झाली. अशा वेळी क्षणाचाही विचार न करता पत्नीने पतीला किडनी देण्याची परवानगी दिली आणि ही यशस्वी शस्त्रक्रिया औरंगाबादमध्ये पार पडली. हा एक 47-48 वयाचा रुग्ण बीड जिल्ह्यातला शेतकरी कुटुंबाचा रुग्ण होता. या रुग्णाला 2008 एच आय व्हीची बाधा झाली होती आणि त्याचा त्याला उपचार चालू होता. 2019 त्याला किडनीचा आजार जडला आणि त्याच्यानंतर तो CAPD या होम डायलिसिसवर होता. पण हळूहळू त्याची प्रकृती खालावत जात होती, त्याच्यामुळं आम्ही त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याच्या घरात केवळ त्याची पत्नीच त्याला किडनी देण्यासाठी तयार होती, पण तीसुद्धा एच आय व्हीनी ग्रस्त होती 2008. पण सुदैवाने तिला एच आय व्ही व्यतिरिक्त इतर कोणताही आजार नव्हता. दुसरी अडचण जी आम्हाला होती ती म्हणजे देणाऱ्याचा म्हणजे त्या पत्नीचा रक्तगट B आणि घेणाऱ्याचा रक्तगट A होता, म्हणजे हे रक्तगट विसंगत प्रत्यारोपण होणार होतं. जगात आत्तापर्यंत HIV to HIV असे काही प्रत्यारोपण झालेले आहे, पण रक्तगट विसंगत आणि HIV to HIV असं हे प्रत्यारोपण झालेलं माझ्या IQ नाही आहे. आणि किंबहुना हे असं पहिलंच जगातलं प्रत्यारोपण असावं जेव्हा देणारा सुद्धा HIV पॉझिटिव्ह होता, घेणारा HIV पॉझिटिव्ह होता आणि यांचा रक्तगट विसंगत होता, म्हणजे भिन्न रक्तगटाचं प्रत्यारोपण आम्ही यशस्वीपणे पार पाडलं. दोघंही रुग्ण सध्या ठणठणीत आहे आणि त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे. त्यांची रोगप्रतिकार म्हणजे HIV मुळातच रोगप्रतिकार शक्ती कमी असते आणि ट्रान्सप्लांटमध्ये बरेचदा असे मेडिसिन आपल्याला वापरण्यात येतात ज्याच्यात त्यांची रोगप्रतिकार शक्ती अजून कमी होते. तर हेच एक सर्वात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं की अशा प्रकारच्या रुग्णाला व्यवस्थित हाताळायचं, शिवाय त्याचं प्रत्यारोपण यशस्वीसुद्धा झालं पाहिजे याची आम्ही खबरदारी घेत हे प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पाडलं.